आजची कोरोनाची रुग्ण संख्या किती असणार याचं आधीपासूनच टेन्शन येतं कारण दररोज कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढतच चाललाय राज्यातील सुमारे सतरा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अति गंभीर होत चालली आहे अशा परिस्थितीत गेल्या चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्रात सदुसष्ट रुग्णांची भर पडली तर कोल्हापूर जिल्ह्यात नवे नऊशे रुग्ण आढळले आज आणखी एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला तर दोनशे जणांना डिस्चार्ज मिळाला कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन उलटपालट झाला असून ही परिस्थिती कधी नियंत्रणात येणार या प्रश्नाच्या उत्तराचीच प्रत्येक जण वाट पाहतोय कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांची भर पडली तर दोनशे अष्ट्यात्तर जण कोरोनामुक्त झालेत आजवर जिल्ह्यात एकसष्ट हजार दोनशे एकोणीस जण कोरोना बाधित झाले असून बावन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव जणांनी कोरोनावर मात केली आहे दुर्दैवानं जिल्ह्यात आज एकवीस जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजवर कोरोना मृत्यूची संख्या दोन हजार आठ झाली आहे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा हजार दोनशे सतरा आहे देशात विक्रमी संख्येनं कोरोना रुग्ण वाढत आहेत आजही जगात सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या भारताची आहे गेल्या चोवीस तासात तीन लाख बत्तीस हजार सातशे तीस नवे रुग्ण आढून आले तर दोन हजार दोनशे त्रेसष्ट जणांचा बळी गेला दिवसभरात महाराष्ट्रात सदुसष्ट हजार तेरा जणांना कोरोनाची लागण झाली तर पाचशे अडुसष्ट जणांचा मृत्यू झाला देशात आणि राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्यानं कोरोनाची दाहकता वाढली आहे